जिल्ह्यातील गेवराई येथे विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्यासह मनसैनिकांकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असून त्याने पिकवलेल्या मालाला कवडी मोल भाव मिळत आहे. सद्यस्थितीत तर टोमॅटोच्या भावाचा विचार न केलेलाच बरा. असे असताना जिल्ह्यामध्ये पीक हे तग धरून होते, मात्र अतिवृष्टी झाल्याने त्याचंही नुकसान झालं आणि याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरिता पालकमंत्र्यांनी दौरा केला आणि त्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे पालकमंत्र्यांचा हा दौरा वांझोटा असल्याचा आरोप मनसेने केलाय. तर दुसरीकडे शाळा उघडण्याच्या मागणीवरूनही मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, मोठमोठ्या यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत, मग शाळा उघडण्यास कोरोना कसा आडवा येतो असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांना वेट बिगार करण्याचे काम करत असल्याचे सांगत लवकर शाळा उघडाव्यात नाहीतर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आमची या ठिकाणी गेवराई तहसीलदार यांना मागणी करण्यात आली की काल सन्माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तळोडा सर्कलमध्ये दौरा केला आणि सांगितलं की जे वंचित असतील त्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल आणि पंचनाम्याचे जाहीर केलं. ते अशा प्रकारचे वांझोटे पंचनाम्याने काही शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार नाही. मागच्या 2020 देखील अशा प्रकारचा पाऊस झाला होता, त्यावेळेस देखील मंत्र्यांनी सांगितलं होतं की हे मिळेल आणि त्या मागच्या वर्षीची मदत नाही, मागच्या वर्षीचा पीक विमा नाही, यावर्षीसुद्धा सोयाबीन गेवरा तालुक्यातून वगळलेलं आहे, त्याच्यामुळं हे फक्त दौऱ्याचा सोपस्कार पूर्ण करण्याचं काम झालेलं आहे. तर आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी की शेत जमिनी खडून गेल्यात, भाजीपाला कसल्याही प्रकारचं राहिला नाही, त्याच्यानंतर ऊसासारखे पीकसुद्धा पूर्ण झोपून गेलं आहे, फळबागा उद्ध्वस्त झाल्यात, त्याच्यामुळं सरसगट शेतकऱ्यांना 50,000 रुपये 8 दिवसाची आज तात्काळ मदत झाली पाहिजे, तर ह्या त्यांच्या त्या दौऱ्याला कुठंतरी अर्थ राहील असं आम्हाला वाटतं.